पहिली बातमी अर्थातच स्वाभिमानाची आणि अभिमानाची. वीरपत्नी स्वाती महाडिक लष्करामध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्यात. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतील कार्यक्रमात शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी लेफ्टनंट पदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीय चेन्नईत दाखल झाले होते. स्वाती महाडिक यांचे पती कर्नल महाडिक 2015 जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले होते. त्या क्षणीच स्वाती महाडिक यांनी लष्करात भरती होण्याची शपथ घेतली. पतीचं देशसेवेचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी लष्करात जाण्याचा निर्धार केला. ऑक्टोबर 2016 त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. स्वाती महाडिक यांचं इतके दिवस चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीत प्रशिक्षण झालं. वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर स्वाती महाडिक देशसेवेसाठी सज्ज झाल्यात. प्रशिक्षणानंतर स्वाती महाडिक यांची पहिली पोस्टिंग देहू रोड इथे होणार आहे. वीरपत्नी आता देशसेवेत रुजू झाल्यात. स्वाती महाडिक लष्करात रुजू झाल्यात. पहिलं पोस्टिंग त्यांचं देहू रोड इथे झालेलं आहे. 2015 त्यांचे पती शहीद झाल्यानंतर त्यांनी त्या क्षणीच देशसेवेचं पतीचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणही लष्करात दाखल होणार असल्याची शपथ घेतली. जो जिस युनिट 21 पॅरा जिस फॅमिली से वो बिलॉंग करते थे वो युनिट है जिस युनिट को उन्होंने कमांड किया 41 आरा जो मराठा लाइफ इन्फेंट्री का है वो परिवार है पूरी इंडियन आर्मी जो मेरा परिवार बन चुकी है प्लस मेरा अपना परिवार तो सब लोग मेरे साथ थे. मुझे पता था कि वो मुझे जहाँ पर मुझे लगता है कि मेरी गाड़ी रुक रही है वहाँ पर वो मुझे धक्का ज़रूर देंगे तो ये एक एहसास था पीछे तो मैंने ये स्टेप उठाया और मैंने कर लिया. या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी विकास भोसले सातारहून आपल्यासोबत आहेत. विकास, स्वाती महाडिक अखेर लेफ्टनंट स्वाती महाडिक झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया मिळतीये यानंतर? नक्कीच स्वर्णा, कर्नल संतोष महाडिक हे सातारा जिल्ह्यातील फोगरवाडीचे पुत्र आणि 17 नोव्हेंबर 2015 ज्यावेळी त्यांचा अंत्यविधी ज्यावेळी सुरू होता त्याच वेळी स्वाती महाडिक यांनी शपथ त्यांनी इच्छा व्यक्त केली होती संरक्षण मंत्र्यांच्याकडे की देशसेवेसाठी मला यायचं आहे आणि ते आज त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब जे आहे अत्यंत त्यांना अभिमान आहे आणि सातारा जिल्ह्यावासियांना देखील त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनीला असा अभिमान आहे की आज स्वाती महाडिक यांनी हे कर्तृत्व करून दाखवलंय. याचबरोबर विशेष सांगता येईल सुवर्णा, देशातील ही पहिली घटना आहे की शहीद पत्नीने हे स्वतः ऑफिसर होण्याचं स्वप्न हे साकार केलेलं आहे. धन्यवाद विकास या संपूर्ण माहितीबद्दल. तर स्वाती महाडिक या आता लेफ्टनंट स्वाती महाडिक म्हणून ओळखल्या जाणार आहेत. देहू रोड इथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.